परभणी लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने लढवावा, भारतीय जनता पक्ष या लोकसभेमध्ये मजबूत आहे, भारतीय जनता पक्षाकडून परतूर मतदारसंघामध्ये मी आमदार आहे, भाजपचा बालेकिल्ला आहे परतूर मतदारसंघ, जिंतूरमध्ये मेघनाथाई बोर्डीकर आमदार आहेत, जिंतूर भाजपचा बालेकिल्ला आहे, गंगाखेडमध्ये आमच्या मित्र पक्षाचे रत्नाकरराव गुट्टे आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे, तिन्ही मतदारसंघात पक्षाचं संघटन खूप मजबूत आहे, भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण जिल्ह्यात काम आहे, भारतीय जनता पक्ष नंबर एकचा पक्ष आहे, आमच्या पक्षाचे सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सदस्य जास्त आहेत, आणि मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे, आणि भारतीय जनता पक्षालाच परभणीची जागा सुटावी, आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनंती केलेली आहे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे विनंती केलेली आहे, महाराष्ट्राच्या कोर कमिटीला विनंती केलेली आहे, केंद्रातल्या नेत्यांना विनंती केलेली आहे की भारतीय जनता पक्षच या ठिकाणी ताकदीनं उभा राहू शकतो, ताकदीनं निवडून येऊ शकतो, 2 लाख मतापेक्षा जास्त मतानं भारतीय जनता पक्ष निवडून येईल, ही जागा भारतीय जनता पक्षाला मेरिटवर सुटावी अशी आम्ही मागणी केलेली आहे, आणि आम्हाला महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्रजीवर विश्वास आहे, केंद्रावर विश्वास आहे की ही भारतीय जनता पक्षाची जागा असेल, भारतीय जनता पक्षालाच ही जागा सुटेल।